शेतकऱ्यांचा अभूतपूर्व मोर्चा महाराष्ट्रानं पाहिला. कुठून झाला या मोर्चाचा जन्म, या मोर्चाची ठिणगी नेमकी कुठं पेटली आणि काय साधण्याकरता हा मोर्चा मुंबईवर धडकला होता, पाहुयात आमचा विशेष रिपोर्ट मोर्चास कारण की. कधी कांद्याला भाव नाही, कधी कडू झालेला ऊस, कधी लाल चिखल, कधी गारांनी हिरावलेली द्राक्ष. कष्ट करून घाम गाळूनही नावावर न झालेला जमिनीचा तुकडा, सरकारच्या योजनात गेलेली जमीन, विहीर, न मिळालेला मोबदला, पिढ्या सरल्या तरी न झालेलं पुनर्वसन, अन्नदात्याच्या तोंडचा घास पळवणारी ही सगळी संकट, त्यातूनच वाट दिसू दे या मागणीसाठी मुंबईत पोहोचलेलं हे लाल वादळ. या आंदोलनाची बीज पेरली गेली ती मागच्या कांद्याच्या हंगामात. नाशिक लगतचा हा सगळा कांदा उत्पादक पट्टा, गेल्या वर्षी कांदा बराच झाला, त्या मनानं भाव मिळाला नाही. त्याच काळात आलेली नियमन मुक्ती व्यापाऱ्यांनी संधी म्हणून वापरली आणि कांदा उत्पादक पट्ट्यातला कांदा बाजार जवळजवळ 1.5 महिने ठप्प करण्यात आला. कांदा चाळीतच कुजला. तेव्हापासून नाशिक पट्ट्यातला शेतकरी प्रचंड अस्वस्थ होता. पुणतांब्यात शेतकरी संपाची हाक देण्यात आली आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संपावर गेला. सुकाणू समितीत फूट पडल्यावर पुन्हा विखुरलेला शेतकरी एक व्हायला हवा होता. शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी नाशिकमध्ये ग्रामीण संघटनांची बैठक घेतली आणि त्यामध्येच या किसान मोर्चाचा पाया रचला गेला. धर्मा पाटलांनी आत्महत्या केली आणि या मोर्चाचं लक्ष ठरलं विधान भवन. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमदार जीवा पांडू गावितांची साथ मिळाली. वनजमिनींचा मुद्दा घेत हजारो आदिवासी शेतकरी किसान सभा मोर्चाला येऊन मिळाले. 6 मार्चला लाल बावटे घेत नाशिकमधून 5 ते 10 हजार शेतकऱ्यांनी मुंबईची वाट धरली. वाटेत इगतपुरी, कसारा, शहापूर, हर्सुल, पालघर या परिसरातले आदिवासी बरोबर आले आणि अख्खा कसारा घाटात लाल वादळ घोंगावू लागलं. 9 मार्चला शहापूरमध्ये किसान लॉंग मार्च दाखल झाला, त्यावेळी शेतकऱ्यांची संख्या 25 ते 30 हजारांवर पोहोचली. भिवंडीत दाखल होताच या मोर्चाला अतिविराट आणि भव्य असं स्वरूप प्राप्त झालं. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता शेतकरी मुंबई गाठायला निघाला होता. विशेष म्हणजे हा मोर्चा अतिशय शिस्तबद्धपणे आगेकूच करत होता. शेतकऱ्यांच्या जेवणाच्या पंक्तीतही तीच शिस्त दिसत होती. अखेर लाल बावटा हाती घेतलेला हा मोर्चा मुंबईत पोहोचला. आता तरी अपेक्षा पूर्ण होतील या नव्या आशेनं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.